जय भीम मित्रांनो, मी प्रवीण करुणा. आज तुमच्याकडे मी एक नवीन विषय घेऊन आलो आहे. तिथे उभा आहे ती इमारत जर तुम्हाला दिसत असेल, LSE म्हणजे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी, म्हणजे जगातली वन ऑफ द बेस्ट युनिव्हर्सिटी आहे ही. आणि आज इथे मी का आलो आहे, तर यांचा एक महोत्सव चालू आहे, वार्षिक उत्सव चालू आहे, फेस्टिवल चालू आहे. तर बघूया तो नक्की फेस्टिवल काय आहे आणि त्याच्यात काय विशेष कौतुकास्पद गोष्टी आहेत. चला तर मग. जय भीम मित्रांनो, मी आतमध्ये आलेलो आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये. आल्याला मला जर काय पहिल्यांदा दिसलं असेल तर बाबासाहेबांचा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, भारताचे पहिले कायदे मंत्री. आणि इथे आल्यानंतर मला असं कळलं की इथे या, तुम्हाला मी दाखवतोच की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये यांचा जो फेस्टिवल चालू आहे त्यामध्ये यांचे जे मागच्या 100 वर्षामध्ये जे कोणी काही ठराविक ज्यांची भरीव कामगिरी आहे देशासाठी, जगासाठी, जगाच्या लेवलवर खूप जी काही भरीव कामगिरी आहे, त्या युनिव्हर्सिटीने तशा काही मोजक्या विद्यार्थ्यांचे फोटोज आणि त्यांचं कार्य लावलं आहे. तर ॲज अन भारतीय म्हणून मला जो काही प्रचंड आनंद झालेला आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो इथे आहे, तो पहिल्या क्रमांकावर आहे. आणि मी तुम्हाला सांगू शकते माझ्या अंगावर काटे आलेत, म्हणजे हा जो काही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी कायमच बाबासाहेबांना त्यांचा खूप गौरव करत असते. मी बघितलं असेल आत्ताच, मी तुम्हाला त्यांचा पुतळा दाखवला आहे, तर त्यांचा फोटो आहे, त्यांची माहिती पूर्ण दिलेली आहे. आणि त्या माहितीबरोबरच जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं PhD करत होते, त्या PhD त्यांनी त्यांचा एक रिसर्च पेपर सबमिट केला होता, त्याचं नावसुद्धा होतं द प्रॉब्लेम ऑफ द रुपी. तर मी रिक्वेस्ट करतो की तुम्हाला हे व्यवस्थित दाखवा, म्हणजे तुम्हाला ते कळेल की नक्की काय आहे. यस, त्यानंतर बाबासाहेबांबरोबरच त्यांच्या काळामध्ये हे जे आहेत क्लेमेंट ॲटली, हे इथले इथंच जन्माला आलेले UK नागरिक आहेत. आणि ह्यानंतर त्यांनी लेबर पार्टीसाठी खूप काम केलं, इथले प्राईम मिनिस्टर झाले. बाबासाहेबांच्याच कार्यकाळात तेही तिथं शिकत होते, त्यांचंही काम खूप मोठं आहे. आणि इलिन म्हणून आहेत, यांचं खूप काम सोशल वर्क ट्रेनिंग आणि एम्प्लॉयमेंट याच्यावरती होतं. त्यांचा इरा साधारण 1942 to 1981 हा पिरियडमधला आहे. असे मी पटकन तुम्हाला थोडक्यात दाखवतो की काही लोक जे आहेत, फेड्रिच हेक हे मुळातच व्हिएनातले आहेत, म्हणजे ऑस्ट्रिया कंट्रीमधले आहेत. त्यांचंही खूप भरीव कामगिरी आहे इकॉनॉमिक, त्यांची स्पेशालिटी पॉलिटिकल इम्पॅक्ट आणि फ्री मार्केट यामध्ये. हिल्डी हिमलवेट यांचं खरंच तुम्हाला जर काम बघायचं असेल तर यांनी विजनरी सायकोलॉजिस्ट अँड इन्व्हेस्टिंग द कंटेम्पररी वर्ल्ड यावर खूप भरीव काम केलेलं आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला थोडं थोडं नंतर सांगेलच. आणि काल पोपर यांचं काम पुन्हा एकदा फिलॉसॉफर सायन्स आणि ह्याच्यामध्ये यांचं खूप भरीव कामगिरी आहे. यांचं द ओपन सोसायटी अँड इट्स एनिमीज या नावाचा यांचा रिसर्च खूप फेमस झाला होता त्या काळात. अनदर ग्रेट पर्सन विलियम आर्थर लिविस, यांचं एक खूप छान कोट आहे, तुम्ही जर बघितलं, आर्ग्युइंग दॅट द फंडामेंटल क्युअर फॉर पॉवर्टी इज नॉट मनी बट नॉलेज. म्हणजे यांचा काळ खरं तर बाबासाहेबांनंतरचा एक 20 वर्षानंतरचा होता, पण तुम्ही जर बघितलं तर यांच्यावर इम्पॅक्ट बाबासाहेबांचा काहीतरी होता असं तुमच्या लक्षात येईल. कारण त्यांचंही म्हणणं तेच होतं की पैशामुळं श्रीमंती येत नाही, श्रीमंती खरं येते नॉलेजमुळं. आणि बाबासाहेबांचं कुठंतरी हेच म्हणणं होतं. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो पुन्हा एकदा आपण त्या जागेवर जाऊया. तर बिफोर वी गो देअर, हे आहे LSEमधलं अँट्रियम गॅलरी आणि त्यांचा पुन्हा पर्सनॅलिटीज अँड प्रोग्रेस LSE अँड द वर्ल्ड. ह्यांची मेन हेडलाईन आहे शेप द वर्ल्ड, म्हणजे जगासाठी आमच्या एलुमिनी आमच्या माजी विद्यार्थ्यांनी काय दिलं याची माहिती सांगणारा हा सगळा चित्रपट तुम्हाला इथं दिसतो आहे. त्यांची तैलचित्र आणि किंवा फोटो आणि त्याबद्दलची माहिती. तर बाबासाहेबांनी जसं म्हटलं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, म्हणजे जो कोणी ते पिईल तो अन्याविरोधात गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर माझी पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या आईबाबांना रिक्वेस्ट आहे की आपल्या मुलाला शिकवा, थांबू देऊ नका. हा आदर्श कायम डोळ्यापुढे असू द्यात, नो मॅटर
तुम्ही कुठल्या परिस्थितीत जगताय काही करा, पण शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. आणि एवढं बोलून मी थांबतो. पुन्हा एकदा तुम्हाला शेवटचा हा बाबासाहेबांचा पुतळा मी दाखवतो आहे आणि हा आदर्श तुमच्या मुलांपुढे कायम राहू द्या. जय भीम, जय भारत. जय भीम. पुन्हा एकदा तुम्हाला फेस्टिवलचा स्केड्यूल दाखवतो. तर ह्या सगळ्या स्केड्यूलमध्ये तुम्ही बघत असाल की वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत, खूप मोठे गेस्ट येणार आहेत, बोलणार आहेत, प्रत्येक वेगवेगळ्या विषयांवर, फायनान्स, पॉवर्टी, येते बऱ्याच गोष्टींवर डिस्कस होणार आहे. स्पेशली 6 मार्च, फ्रायडे 6 मार्च हा जो दिवस आहे, त्या दिवशी बाबासाहेबांबद्दल बोललं जाणार आहे ह्या युनिव्हर्सिटीकडून, की कसं एका विद्यार्थ्यांनी आमच्याकडे ॲडमिशन घेतली आणि काय त्या विद्यार्थ्यांनी जगभरात काय आपला ठसा उमठवला आहे, त्याबद्दलची माहिती तुम्हाला ऐकायला मिळेल. तर मी रिक्वेस्ट करतो तुम्हा सगळ्यांना, जर तुम्ही इंग्लंडमध्ये अवेलेबल असाल, UKत अवेलेबल असाल, लंडनमध्ये असाल, तर तुमच्या डायरीमध्ये नक्की मेन्शन करून ठेवा 6 मार्च. थँक्यू व्हेरी मच.